कुकरमध्ये भात किंवा भाजी पटकन शिजते, पण शिट्टीसोबत त्याचे न्यूट्रिशन सोडून जातात. जर असं काही भांडं मिळालं की भातसुद्धा कुकरसारखा शिजेल आणि त्याची शिट्टीसुद्धा होणार नाही, म्हणजे वाफ जाणार नाही आणि ज्यातून न्यूट्रिशन्स व्हॅल्यू टिकून राहतील. तर आज मी तुमच्यासाठी असंच एक भांडं घेऊन आली आहे ज्यामध्ये कुकरसारखाच भात शिजतो आणि तोसुद्धा शिट्टी न होता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा मसाले भात मी बनवणार आहे ह्या द इंदस व्हॅली यांच्या ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील स्टॉक पॉटमध्ये. हा दिसायला अगदी कुकरसारखा आहे, ह्याला झाकणसुद्धा आहे आणि हे झाकण एवढं व्यवस्थित बसतं की आतमध्ये वाफ अगदी व्यवस्थित भरली जाते आणि छानपैकी यातला पदार्थ शिजतो. हे भांडं ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचं बनलेलं असल्यामुळे सगळ्या बाजूने अगदी एकसारखी याला उप मिळते आणि त्यामुळे आतला पदार्थ एकसारखा शिजला जातो. आणि ह्या भांड्यासोबत हे जे स्टेनलेस स्टीलचं झाकण मिळतं ह्यामुळे वाफ अगदी छान अशी बसली जाते, ज्यामुळे पदार्थ व्यवस्थित शिजतो. द इंदस व्हॅली हा भारतातला नंबर वन हेल्दी किचनवेअर ब्रँड आहे आणि ह्यांचे सगळे प्रोडक्ट अगदी हेल्दी मटेरियलने बनलेले आहेत. कुठलंही हार्मफुल केमिकलचा याच्यामध्ये वापर केलेला नसतो किंवा कुठलंही कोटिंग हे खराब मटेरियलचं नसतं, हार्मफुल मटेरियलचं किंवा केमिकलचं नसतं. प्युअर स्टेनलेस स्टील आणि चांगल्या क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलपासून हे भांडे बनलेले असतात. ट्रायप्लाय आहे ज्यामुळे वरचा आणि खालचा लेअर हा छान उत्तम क्वालिटीच्या स्टेनलेस स्टीलचा आहे, ज्यामुळे कुठलाच पदार्थ या भांड्यामध्ये करपत नाही. 100% फूड सेफ असं हे मटेरियल असतं, टॉक्सिन फ्री असतं आणि ISO सर्टिफाईड ही कंपनी आहे. हे जे भांडी आहेत ती वजनानेसुद्धा जड आहेत, खूप छान टिकाऊ अशी आहेत, जे अगदी लाँग लास्टिंग चालतात. ह्याचा जो बेस आहे तो अगदी सरळ आहे, म्हणजे आपण इंडक्शनवरतीसुद्धा हे वापरू शकतो. ह्या भांड्याला हीट फ्री सिलिकॉन हँडल आहे, ज्यामुळे भांडं जरी गरम झालं तरीसुद्धा हे हँडल गरम होत नाही आणि हे भांडं आपल्याला पकडायला किंवा कॅरी करायला सोपं जातं. तर ह्या भांड्यासोबत आपल्याला मिळते हे यूजर मॅन्युअल. ह्यामध्ये आपण ह्या भांड्याची काळजी कशी घेऊ शकतो किंवा यामध्ये स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यायची, कशा पद्धतीने हे भांडं स्वच्छ करायचं, ह्याचे सगळे डिटेल्स या यूजर मॅन्युअलमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला सुद्धा परचेस करायचे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सध्या 40% ऑफ याच्यावरती आहे आणि तुम्ही जर माझा प्रियंका सोनार हा कूपन कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा 12% ऑफसुद्धा याच्यावरती मिळेल. आज आपण बनवतोय मसाले भात, ज्यासाठी भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात मोहरी आणि जिरं टाकून घेतलं आहे. आता जिरं मोहरी चांगले तडतडल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले टाकायचे, ज्यामध्ये मी घेतलं आहे एक तमालपत्र, एक वेलदोडा, दालचिनी, लवंग आणि मिरे. ह्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. 10 ते 15 कडीपत्त्याची पानं टाकली आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकला आहे. आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. हे भांडं वापरताना शक्यतो लाकडी जे चमचे असतात त्याचा वापर करायचा आणि ह्या भांड्यासोबतच आपल्याला हा चमचासुद्धा फ्री मिळतो. तर आता कांदा परतला जातो तोपर्यंत एक वाटण बनवून घेऊ, ज्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेतलं आले, लसूण आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर. आता कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि ह्याची मिक्सरमधून छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर हे पहा, मिक्सरमधनं हे मी फिरवून घेतलं आहे आणि इथे आपलं हे वाटण तयार झालं आहे. इकडे आपला कांदासुद्धा चांगला परतलेला आहे. आता ह्या कांद्यामध्ये ही जे आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवली आहे ती टाकायची. आता ह्या पेस्टमध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता जर तुम्ही हिरवी मिरची खात असाल तर. आता आमच्याकडे सहसा हिरव्या मिरचीचा वापर कमी असतो, त्यामुळे मी इथे लाल तिखटच वापरणार आहे. आता वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे थोडासा हिंग, हळद, लाल तिखट, त्यासोबत थोडं काश्मीरी लाल तिखट टाकलं आणि पावभाजी मसाला टाकला आहे. एकदा पावभाजी मसाला वापरूनसुद्धा तुम्ही भात बनवून बघा, खरंच खूप छान लागतो. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. पावभाजी मसाला जर अवेलेबल नसेल तर आपला गरम मसाला, किचन किंग मसाला, जो कोणता मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू. त्यानंतर यामध्ये तांदूळ टाकले, तर इथे 3 कप तांदूळ मी साधारण 15-20 मिनटं आधी भिजत ठेवले होते. तांदूळ भिजून झाल्यानंतर ह्या फोडणीमध्ये टाकले आणि हलक्या हाताने एकजीव केलं, कारण तांदूळ आता भिजलेला आहे. जर इथे आपण खूप पटापट एकजीव केलं तर हे तांदूळ तुटू शकतात, तर त्यामुळे हलक्या हाताने एकजीव करायचे.
हे सगळं एकजीव झालं की आता ह्यात काही भाज्या टाकून घेऊ. जसं की सगळ्यात आधी टोमॅटो, त्यानंतर शिमला मिरची. आता ह्याची क्वांटिटीसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो. बटाटा टाकला आहे, त्यानंतर वाटाणे, गाजर टाकलं आहे, तोंडली आहेत, आणि इथे मी वापरणार आहे पनीर. पण पनीर आपण थोडं नंतर टाकणार आहोत, आधी या सगळ्या भाज्या एकजीव करून घेऊ. ह्या भाज्यासोबतच तुम्ही इथे ह्या भाज्यांऐवजी वांगे टाकू शकतात, ज्यामुळे वांगे भात तयार होऊ शकतो. किंवा ह्या भाज्यांसोबतच तुम्ही फरस बी टाकू शकतात. अजून वेगवेगळ्या भाज्या ज्या तुम्हाला आवडतील, जसं फ्लावर असेल तर त्या भाज्या तुम्ही इथे टाकू शकतात. सगळे एकजीव केलं. 3 कप तांदूळ होते, त्यासाठी 3 कप पाणी टाकलं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे भाताची चव अजून वाढते. तर इथे हे सगळं एकजीव झालं. 1 ते 2 चमचे साजूक तूप टाकायचं. ह्यामुळे भाताची चवही वाढते आणि भातही छान मोकळा होतो. पाणी थोडं उकळू द्यायचं आणि पाण्याला उकळी आली की त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं. आता गॅसची फ्लेम आपल्याला करायची आहे मध्यम. मध्यम गॅसवरती 10 ते 12 मिनटं हा भात शिजू द्यायचा. अधूनमधून चेक करून बघू शकतो की भात शिजला आहे की नाही, किंवा पाणी व्यवस्थित आहे की नाही. कमी असेल तर ॲड करू शकतो. 1-12 मिनटानंतर मी हे झाकण उघडून पाहिलं आणि हे पहा, भात अगदी छान असा शिजलेला आहे. जसा कुकरमध्ये शिजतो ना, तसाच शिजला आहे. खूप छान असा भात इथे तयार झालेला आहे. तर मग तुम्हालासुद्धा जर हा द इंदस व्हॅली यांचा ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा पॉट परचेस करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सध्या त्यावरती डिस्काउंट चालू आहे. माझा कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला अजून यात 12% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.